टीका केली जाते म्हणजे परवाच्या याच्यामध्ये की डिस्कशन्स कधी ऑन झाली, डिस्कशन्स मध्ये कोणी कोणी पार्ट घेतला. डिस्कशन भारतीय जनता पक्षापेक्षा त्यांच्यापेक्षा माझे जास्त फ्रेंड सर्कल. आज भारतीय जनता पक्षाचे सगळे देशातले मंत्री आहेत ना, माझं इंस्टाग्राम करून बघा, माझे फोटो जास्ती असतील त्यांच्याबरोबर. त्यांच्या बायका माझ्या मैत्रिणी, वैयक्तिक माझी नाती भारतीय जनता पक्ष. आज नाही, सुषमाजींपासून अरुण जेटलींकडे जेव्हा लग्न होतं, पॉलिटिकल डिस्कशन्स बद्दल बोलते, तर माझे वैयक्तिक संबंध अतिशय सगळ्यांचे, सगळे एकमेकाला राजकारणाबद्दल असोसिएशन बद्दल बोलत राहतात. एंगेजमेंट, व्हॉट इज अ डेमोक्रेसी? डेमोक्रेसी इज कॉन्स्टंट डायलॉग. आपण बोलायला नको का राजकारणात? असं आहे का की तुम्ही भारतीय जनता पक्षाला गेला की म्हणजे तुम्ही माझे शत्रू झाला? नाही, दिस इज द न्यू डिस्कोर्स. आमची मैत्री त्या चर्चा अनेक वेळा अनेक चर्चा होत असतात. आणि 2004 साली तुम्हीच विचार करू सांगा, 2004 साली जर ते म्हटलं सगळं खरं असतं आणि डील झालं असतं तर बघा, 10 वर्ष सगळ्यांना विरोधी पक्षात राहावं लागलं असतं. नाही पण मग भाजपला 2014 मध्ये जो बिनशर्त पाठिंबा शरद पवारांनी दिलेला होता, त्यावेळेची आयडियोलॉजी, त्यावेळेची कारण का स्टेबिलिटी ऑफ द स्टेट, परत इलेक्शन घ्यायला लागलं असतं अशी परिस्थिती होती. त्यावेळेची पॉलिटिकल पिक्चर क्लिअर होतं, शिवसेनेला कॉर्नर करायसाठी जातो बिनशरद पाठिंबा होता, ज्याच्यानंतर शिवसेना या शरद पवारांच्या निर्णयामुळे ड्रॅग झाली आणि त्यांना गव्हर्नमेंटमध्ये जावं लागलं. त्यावेळेस आयडियोलॉजी कॉन्फ्लिक्ट झाला नाही का? बरं, आणि दुसरा शिवसेनेचा मुद्दा जो सतत अजित पवार सांगतात, शरद पवारांनी स्वतः तो डिफेंड केलेला आहे. त्याच्यामुळे आमचे उच्च नेते मला काही पण आता ते 12 मधील उमेदवार देणार आहेत ते म्हणतात की मग आता पवार विरुद्ध पवार असा सामना, सुळे विरुद्ध पवार असा सामना 12 मधील होणार आहे असं दिसतंय. माहिती नाही हो मला, मला विरोधी कोण उमेदवार आहे मला माहिती नाही. असं जेव्हा माहिती होईल तेव्हा मी सांगेन. नाही पण हे जर लोकसभेला होणार असेल तर मग विधानसभेला राष्ट्रवादीकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार का मग दादांच्या विरोधात? आधी लग्न कोंडण्याचं लोकसभा तो ना जल्दी घ्या. ग्रेटेस्ट वर्च्यू माझी आई मला सुप्रिया आलं टू बी काही सातत्याने आपण बघतोय. अजितदादा, छगन भुजबळ, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल हे थेट पवारांवर अटॅक करतात. हे का करतात म्हणजे स्वतः करतायत का याच्या मागे कुणी अजून? मला एक सांगू, मला गंमत एकाची गोष्टाची वाटते कुठली, म्हणजे मग बीजेपीचा असू दे किंवा कुठल्याही पक्षाचा असू दे, हेडलाईन शरद पवारांचीच कशी असते. इट्स एन इंटरेस्टिंग, आय मीन जसं आपण मध्य प्रदेश आणि राजस्थानचा अनालिसिस करणार होतो 8-10 दिवसात, त्याचंही आपण अनालिसिस केलं. सगळ्यांनी टोटल 8-10 तासाचं भाषण केले असते. पॉलिसी लेवलवर तुम्ही काही बातम्याच दिल्या नाही, तुम्ही फक्त शरद पवारांवर टीका झाली तेवढ्याच बातम्या. राज्यामध्ये आता भाजपवर कोणी टीका करताना दिसत नाही, फक्त राष्ट्रवादी राष्ट्रवादीवर एकमेकांवर करते दोन गटांमध्ये. इतर नेत्यांकडून त्यांच्याकडून होतात आणि तुम्ही उत्तर देत बसता. प्लीज अनालाइज करून डू युअर होमवर्क. मी भ्रष्ट जुमला पार्टीवर रेग्युलरली रोज टीका करते, बाकी कुणावरही टीका करत नाही. आणि मी ऑफिशियली सांगितलेलं आहे, अजित पवार गट, शिंदे गट यांच्यावर मी टीका करणार नाही. मी तुमच्याच चॅनलवर बोलले जे तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे. मी माझी लढाई फक्त भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आहे. हे मी अनेक नाही रोज हे बोलते. तुम्हाला कसं पाठण्यात आली माझी लाईन? मला तेलंगणा असो, महाराष्ट्र असो किंवा अजून सगळ्या रिजनल पार्टी समोर कुठे ना कुठेतरी एक चॅलेंज दिसतंय. आपला जसं NCP जर बघा तर नॅशनल पार्टी स्टेटस गेलं आणि रिजनल पार्टीला, आता रिजनल पार्टी म्हणून सुद्धा स्टेटस टिकवणे, आपल्या आपल्या राज्यातली आपली जी इतक्या दिवसांची इतक्या वर्षांची बैठक आहे ती टिकवून ठेवणे, हे चॅलेंजेस दिसत आहेत. हे सगळ्या रिजनल पार्टी, सगळ्याच रिजनल पार्टी. TMC एका अर्थाने वेगळ्या अर्थाने पॉवरफुल आहे, पण नाही पण दिस इज ऑलवेज, ज्या मोठे पक्ष असतात त्यांना रिजनल पार्टीज नकोच असतात, कारण का त्यांना सुप्रीम पॉवर आहे. सुप्रीम पॉवरला रिजनल पार्टीज हट, त्याच्यामुळे त्यांना त्या रिजनल पार्टीज नको असतात असं चित्र दिसत आहे भारतीय जनता पक्षाच्या ओव्हरऑल वागण्यावर. कारण त्यांनी त्यांचे अलायन्स पण संपवले किंवा त्यांना त्रास दिला. काँग्रेसच्या बरोबर आम्ही 18 वर्ष खूप चांगलंच होत सांगतो. माझा तरी काँग्रेसचा अनुभव अतिशय चांगला आहे. केंद्रातही आम्ही जेव्हा म्हणजे मी माझा संबंध जास्त केंद्रात येतो, माझा काँग्रेसशी आजही आणि तेव्हाही माझे संबंध चांगले. या निकालांच्या विश्लेषणावर तुम्हाला
असं वाटतं का की मोदींचा करिश्मा हा अजूनही कायम आहे किंवा हे जे सगळं यश भाजपला मिळालेलं आहे ते त्यांच्या स्थानिक नेत्यांचा कसं आहे की जो जीता वही सिकंदर, त्याच्यामुळे जो जिंकेल एका लोकशाहीमध्ये त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि ते मान्य केलं पाहिजे. आता ते अनालिसिस कशा म्हणजे पॉलिसीमध्ये झालं, लोकल लिडरशिपमध्ये झालं, मोदीजींमध्ये झालं, ते पुढच्या आज 2-4-5 दिवसात ते अनालिसिसमधून आपण. तुमचे जे मुद्दे होते महागाई बेरोजगारी ते मुद्दे या निवडणुकीमध्ये देखील होते पण त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. राजस्थानमध्ये सिलेंडर 400 रुपये करून ते म्हणले होते, त्याच्यामुळे इट विल हॅव टू बी डायसेक्टेड. इतकं असं इम्पल्सिव्हली बोलणं योग्य होणार नाही. त्याच्यामुळे क्लिअरली पुढच्या 2-4 दिवसात प्रत्येक तुम्ही अनालिसिस कराल आमच्या देशात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.